प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण कवठाच्या सरबतची रेसिपी बघणार आहोत. उन्हाळ्याची चाहूल लागली, थंडगार प्यायची आठवण येते. कवठाचे सरबत या उन्हाळ्याच्या दिवसात खूपच उत्तम आणि पित्तनाशक तर आहेच, पण तितकेच चवदार देखील आहे. तर ह्या उन्हाळ्यात चविष्ट कवठाचे सरबत नक्की करून बघा. एक कप मी कवठाचा गर घालून घेतलाय. एक कप मी बारीक चिरलेला गूळ घालून घेतलाय. साधं मीठ घालत आहे मी, पाव चमचा. पाव चमचा मी सेंधे मीठ घालत आहे. पाव चमचा काळे मीठ घालत आहे. अर्धा चमचा मी चाट मसाला घालून घेत आहे. अर्धा चमचा भाजलेली जिरे पूड घालून घेत आहे. बर्फाचे क्यूब घालून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही थंड गरम असं क्वांटिटी बनवू शकता, म्हणजे प्रमाण. मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे मी. असं बारीक छान बारीक पेस्ट छान तयार झाली आहे. आता त्याला चाळणीने चाळून घेत आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये पण पाणी घालून मी ते गाळून घेते. आता पाणी आणि पूर्ण असं छान गाळून घेत आहे. गाळून घेतलंय मी. आणि इतक्या क्वांटिटीमध्ये आपले चार ग्लास सरबत तयार होते. प्यायला खूप चविष्ट असं हे सरबत आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपलं पित्त वाढते, तर हे पोटामध्ये थंड करते. म्हणून विशेष करून उन्हाळ्यामध्ये हे प्यायला पाहिजे. तर तयार आहे आपले कवठाचे सरबत. यामध्ये आता वरती आपण चाट मसाला घालून घेऊ. जिरेपूड घालून घेत आहे. आणि थोडं काळे मीठ घालत आहे. तर तयार आहे आपले कवठाचे सरबत. या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी ऑल प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.